आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल दाबायला विसरू नका। नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे, एबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कोंडेगव्हांमध्ये युवक ठरत आहेत कोरोना योद्धे। कोंडेगव्हांमधील तरुणांचा कोरोना पार्श्वभूमीवर अभिनव उपक्रम। कोरोना पार्श्वभूमीवर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये तसेच शहरामध्ये सामाजिक संघटना व युवक कार्यकर्ते आपापल्या परीने समाजाचे देणे म्हणून माणुसकी जपण्याच्या उद्देशाने कोरोना संक्रमणामध्ये मदत व सहकार्य करून आपल्या कार्यातून सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत। कोंडेगव्हाण गावामध्ये काही तरुणांनी पुढाकार घेत लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह मेडिकल संसाधने उपलब्ध करून दिली आहेत। या उपक्रमाबद्दल त्यांचे ग्रामस्थांसह तालुक्यातील जनतेकडून कौतुक होत असून खरे कोरोना योद्धा असल्याचे बोलले जात आहे। कोंडेगव्हाण गावामध्ये युवा उद्योजक श्री महेश शेठ कुलथे व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री तुकाराम धांडे, ग्रामपंचायत सदस्य सो प्रियंका गुंदा, ग्रामपंचायत सदस्य सो अलका डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भीमशन मगर यांच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाव घेण्याच्या 241 कुटुंबास प्रत्येकी एक इलेक्ट्रॉनिक मशीन व मास्क यांचे मोफत वाटप करीत गावामधील गरजू कुटुंबांना किराणा वाटप केले। त्याचबरोबर कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे। यावेळी हरिभक्त परायण महादेव महाराज धांडे, हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव, माऊली डोंगरे, बाळासाहेब वाळके, दादा शिर्के, विशाल कदम, ऋषिकेश पवार, तुषार मगर, सूरज मगर, गोपीनाथ शेळके, गणेश गोसावी, बाळासाहेब बिवटे, सुभाष डोंगरे, संतोष भाडुळे, आदिनाथ मगर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पाहत रहा, ऐकत रहा एबी न्यूज। धन्यवाद।